चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक छानशी मजेशीर गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे माकडे आणि टोपीवाला. एका गावामध्ये एक टोपी विकणारा माणूस राहत होता, म्हणजे टोपीवाला. तो काय करायचा? रोज कापडाच्या वेगळ्या वेगळ्या रंगांच्या आणि वेगळ्या वेगळ्या आकारांच्या टोप्या घरी शिवायचा. आणि मग तिथून जवळच, त्याच्या गावापासून जवळच तालुक्याचं गाव होतं. त्या गावाला आठवड्यातून एक दिवस आठवडी बाजार भरत असे. मग त्या बाजारात त्या सगळ्या टोप्या तो विकायला घेऊन जायचा आणि त्याच्यातून जे पैसे त्याला मिळायचे त्याच्यातून त्याचा सगळा उदरनिर्वाह किंवा खर्च चालायचा. तर एक दिवस काय झालं, एकदा तो असाच आठवडी बाजारामध्ये टोपी विकण्यासाठी सकाळी घरातून निघाला. सोबत त्यांनी नाश्ता करण्यासाठी सोबत न्याहारी घेतली बांधून, आणि एका पेटीमध्ये त्या आठवड्यात त्याने शिवलेल्या सगळ्या टोप्या, रंगीत रंगी छान छान आकाराच्या, छान छान गोंडे लावलेल्या अशा विविध आकारांच्या, विविध प्रकारच्या टोप्या त्याने शिवल्या होत्या, त्या सगळ्या त्या पेटीत भरल्या, पेटी डोक्यावर घेतली आणि चालत चालत तालुक्याच्या गावाला निघाला. आता तालुक्याचं गाव काही खूप लांब नव्हतं, त्यामुळे तो चालत चालत 2 तासामध्ये तालुक्याच्या गावाला पोहोचू शकत होता. आणि त्या काळामध्ये वाहनांची एवढी सोय पण नव्हती, म्हणून तो आपला पेटी डोक्यावर घेऊन चालत चालत निघाला. मग एका ठिकाणी काय झालं, 9 वाजले होते साधारण, 9:10 त्याला लागली होती भूक. मग त्याला असं वाटलं, आता आपण थांबलो पाहिजे आणि नाश्ता करून घेऊया. इकडे तिकडे पाहिलं तर एक छान आंब्याचं डेरेदार झाड त्याला दिसलं. मग तो त्या झाडाच्या सावलीमध्ये थांबला. डोक्यावरची पेटी जी आहे ती त्याने बाजूला ठेवली. त्याच्यानंतर त्यांनी नाश्ता जो सोबत आणला होता ती शिदोरी सोडली आणि नाश्ता केला, पाणी प्यायला. मग त्याला असं वाटलं, आज जरा आपण घरून थोडं लवकरच निघालो आहे तर इथे थोडा वेळ विश्रांती घेऊया, मग जाऊया पुढे. आणि म्हणून तो तिथं छान हिरवगार गवत होतं, सावली पण होती, त्या गवतामध्ये तो झोपला. झोपला तर काय, आराम करावा म्हणून झोपला तर त्याला झोपच लागली. त्या आंब्याच्या झाडावर खूप सारी माकडं बसलेली होती आणि वरून माकडं त्या टोपीवाल्याची सगळी कृती पाहत होती. माकडं पाहत होते की टोपीवाला काय करतो, त्याने आपल्या डोक्यावरची ती मोठी पेटी खाली ठेवलेली आहे आणि मग त्यांनी नाश्ता केलेला आहे आणि आता टोपीवाला झोपलेला आहे. मग आता ती सगळी माकडं होती ना, त्यांना उत्सुकता वाटायला लागली की त्या पेटीमध्ये काय आहे, टोपीवाल्याने पेटीमध्ये काय आणलेलं आहे. मग त्या सगळ्या माकडांमध्ये एक जरा तरतरीत माकड होतं, चंट, ते पटपट 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 झाडावरनं खाली उतरलं आणि त्याने हळूच त्या पेटीचं झाकण उघडलं, आवाज होणार नाही असं. उघडल्यावर त्याला आतमध्ये खूप रंगीत रंगीत टोप्या दिसल्या, पण त्याला माहितीच नव्हतं हे काय आहे ते. त्याने ते सगळे असं हात घालून इकडे तिकडे केल्या आणि हातात पाहायला लागला घेऊन काय आहे ते. काही टोप्या खाली गवतात पडल्या, काही झाकणात पडल्या. तेवढ्यात त्याला एक टोपी अशी दिसली की जी त्याने कधीतरी कोणत्या तरी माणसाच्या डोक्यावर तशी टोपी पाहिली होती. त्यामुळे त्याच्या लक्षात आलं की हे जे काही आहे ना हे डोक्यावर ठेवायचं साधन आहे. मग त्यांनी ती हातातली टोपी स्वतःच्या डोक्यावर ठेवली आणि मस्त सुरू झाडावर चढला. आता त्याच्या डोक्यावर ती टोपी बघून इतर जी माकडं होती की नाही त्यांना पण उत्सुकता वाटायला लागली की आपण पण अशी टोपी घालावी. मग ते पण एक एक करत सगळे झाडावरनं खाली उतरले आणि त्यांनी त्या पेटीमधून हाताला येईल ती टोपी घेतली आणि जशी जमेल तशी स्वतःच्या डोक्यावर घातली आणि झाडावर जाऊन बसले. असं करत खूप सारी माकडं खाली आली आणि त्यांनी सगळ्यांनी टोप्या घेतल्या आणि झाडावर जाऊन बसले आणि मग करून हसायला लागले, एकमेकांकडे बघून एकमेकांची चेष्टा करायला लागले. कारण सगळेच माकडं खूप छान दिसत होते, कोणी कोणी रंगीत काय काय छान छान टोप्या घातल्या होत्या, कोणाची लाल होती, कोणाची निळी होती, कोणाच्या टोपीला गोंडा होता, त्यांना मजा वाटायला लागली. असा थोडा वेळ गेल्यानंतर काय झालं, टोपीवाल्याला जाग आली. जाग आल्यावर त्याला वाटलं, अरे आपल्याला तर गाढ झोप लागली, आता जायला पाहिजे तालुक्याच्या गावाला पटकन, नाहीतर मग फार ऊन होईल, उन्हात चालावं लागेल. म्हणून त्यांनी बाजूला पडलेली स्वतःची टोपी जी आहे ती आधी डोक्यावर घातली आणि मग ती तो पेटी डोक्यावर ठेवण्यासाठी पेटीकडे वळला. बघतो तर काय, त्या पेटीचं झाकण उघडं आणि त्या पेटीमध्ये 2-4 टोप्या होत्या. 2-4 टोप्या झाकणच होत्या, 2-4 टोप्या खाली गवतात पडल्या होत्या, पण मग बाकीच्या टोप्या कुठे गेल्या त्याला काही सुचेच ना. त्याला वाटलं कोणी नेल्या का काय सगळ्या टोप्या, काय करावं बरं. आणि मग त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर तेवढा त्याला आवाजही आला, असा असा काहीतरी आवाज आला. म्हणून त्याचं लक्ष गेलं त्या झाडावर, बरं का. पाहतो तो काय, त्या आंब्याच्या झाडाच्या सगळ्या फांद्यांवर अनेक माकडं बसलेली
आणि सगळ्या माकडांनी त्याच्या पेटीतल्या टोप्या जशा जमतील तशा डोक्यावर घातलेल्या. अरे बाप रे, काय करावं आता? त्या टोपीवाल्यांनी स्वतःच्या कपाळालाच हात मारून घेतला. आता काय करावं, आता ह्या माकडांकडनं टोप्या कशा घ्यायच्या? म्हणून तो ते हातवारे करून त्यांना सांगायला लागला, द्या द्या टोपी द्या म्हणून. पण त्या माकडांना काय, ती माकडंच आहेत ना, प्राणीच आहेत ते, त्यांना थोडीच माणसाची भाषा समजते. आणि मग त्यांनाही काही काय, माकडं अजूनच हसायला लागली की हा माणूस काय हातवारे करतोय. मग त्याचे हातवारे पाहून माकडं पण त्यांचे हात हलवायला लागले. मग टोपीवाल्याच्या लक्षात आलं, अरे आपण काही सांगितलेलं यांना समजणार नाही, कारण यांना माणसांची भाषा समजत नाही. मग काय करावं बरं, काय करावं, त्याला काही सुचेना. त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर गवतामध्ये त्या आंब्याच्या झाडाच्या काही वाळलेल्या काटक्या पडल्या होत्या. त्यांनी त्या 7-8 काटक्या गोळा केल्या आणि एक एक काटकी तो एक एक माकडाकडे फेकायला लागला. आता माकडानं कळलं की हा काहीतरी खालचं उचलून फेकतोय आपल्याकडे काटक्या. माकडानी काय केली गंमत, त्यांनी त्या आंब्याच्या पानाच्या छोट्या छोट्या फांद्या किंवा डहाळ्या तोडल्या आणि त्या त्यांनी टोपीवाल्याकडे फेकल्या सगळ्या माकडांनी. मग त्या टोपीवाल्याला, अरे यांना काहीच कळत नाही, काय करावं आता, मला जर या टोप्या नाही मिळाल्या तर मी काय विकणार त्या बाजारात जाऊन. बरं 2-4 टोप्या जर गेल्या असतं तर चाललं असतं, पण एवढ्या टोप्या या एवढ्या माकडांनी घेतल्या, टोप्या तर मिळायलाच पाहिजे. काय करावं, काय करावं, काय करावं म्हणून तो इकडे तिकडे पाहायला लागला तर त्याला असे छोटे छोटे दगड पडलेले दिसले. मग त्या टोपीवाल्याने ते 7-8 दगड गोळा केले हातात आणि एक एक दगड तो त्या माकडांकडे फेकायला लागला. त्याला असं वाटलं की आपण जर असे दगड फेकले तर ती माकडं घाबरतील आणि ते त्या टोप्या फेकतील. तर माकडं घाबरली हं दगड टाकल्यामुळे, पण ते टोप्या कसल्या फेकतायत, उलट ते या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर असे उड्या मारायला लागले. झालं, आता काही आपली टोपी आपल्याला टोप्या आपल्या मिळणार नाही. टोपीवाल्याच्या लक्षात आलं की यांना दगडाने आपण दगड टाकून मारतोय, हे टोपी तर देतच नाही आहे, तिकडे तिकडे उड्या मारतायत. आणि मग माकडांच्या काय लक्षात आलं, हा माणूस आम्हाला दगड मारतोय काय. मग माकडांनी काय केलं, झाडावरच्या छोट्या छोट्या कैऱ्या ज्या काही लागलेल्या होत्या त्या सगळ्या कैऱ्या तोडल्या आणि कैऱ्या तोडून ते त्या टोपीवाल्याकडे फेकायला लागले. मग तो टोपीवाला अक्षरशः असं वाटलं की आता कायच करू, आता या गेल्याच आपल्या टोप्या, आता काहीच करू शकत नाही. तो खूप निराश झाला की माकडांना भाषाही समजत नाही, काटक्या टाकल्या तरी त्यांना काही वाटत नाही, दगडांनी आपण मारून त्यांना घाबरवायचा प्रयत्न केला तरी ते घाबरत नाही आहेत, उलट तेच आपल्याला झाडावरची फळं म्हणजे कैऱ्या मारतायत, काय करावं काय करावं. म्हणून त्यांनी निराशेने अतिशय वैतागून त्यांनी स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढली आणि ती त्या पेटीमध्ये निराशेने फेकून दिली, त्या पेटीमध्ये टाकून दिली. आता वरून सगळी माकडं हे सगळं पाहत होते आणि माकडं इतका वेळ काय करत होते, त्या टोपीवाल्याचं अनुकरण करत होते. म्हणजे टोपीवाला जी कृती करेल ते करत होते. टोपीवाल्यांनी आधी हातवारे करून त्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न केला, मग माकडांनी पण हातवारे केले, मग टोपीवाल्यांनी काटक्या मारल्या तर माकडांनी छोट्या छोट्या डहाळ्या तोडून मारल्या, टोपीवाल्यांनी खालचे दगड उचलून भिरकावले तर माकडांनी फळं झाडावरनं तोडून टोपीवाल्याकडे टाकली. आता त्या टोपीवाल्यांनी काय केलं आहे, डोक्यावरची टोपी खाली टाकली पेटीमध्ये. मग माकडांनी काय केलं, माकडांनी त्यांच्या डोक्यावरची जी टोपी होती ती पेटीमध्ये टाकली. आणि मग त्या टोपीवाल्याच्या लक्षात आलं, अरे एक एक माकड आपल्या डोक्यावरची टोपी जी आहे ती खाली पेटीत टाकतोय. मग तो 5 मिनिटं तसाच उभा राहिला. मग एकदा सगळ्या माकडांनी त्या टोप्या खाली टाकल्या की पटापट टोपीवाल्याने सगळ्या टोप्या गोळा केल्या पेटीमध्ये, पटकन पेटीचं झाकण लावलं आणि चटकन ती पेटी डोक्यावर घेऊन तो तालुक्याच्या दिशेने निघाला. तर अशी ही मजेशीर गोष्ट, आवडली का तुम्हाला?